प्राण अपान व्यान वा, वा, उभान समान हे जे पाच तत्व आहेत ते तुझ्यावरून ओवाळून टाकते मी माझे पाचही प्राण तुझ्यावरून ओवाळून टाकते पंचही प्राणाचा उजळी नदीप आता या पाच प्राणाचे प्राण जे दीप उजळली त्याची कशावर तुलना होतार कळलं का शुद्ध सत्वगुण शुद्ध सत्वगुण देवाच्या रांगेत उभा लागलाय भाजी रांग लावून दर्शनाला पण अपेक्षा घेऊन आहे देवाच्या रांगेत आहे दारूच्या दुकानाच्याच नाही सात्विक माणूस आहे पण कामना धरून ओभारायला आहे म्हणून शुद्ध सात्विक नाही माझं बोलणं कळलं का म्हणून शुद्ध सात्विक बिलकुल नाही कसं म्हणता येईल त्याची अपेक्षा आहे की देवाने मला काहीतरी द्यावं काय वारकरी घरामध्ये परंपरा असेल तर देवाने आम्हाला काही द्यावं म्हणून तो वारी करत नाही हे माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी काही दे काही नको दिवस तुझ्या मनाला वाटेल ते कर पण घरामध्ये जी परंपरा चालित आलेली आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी न तीर्थ वृत परंपरा काय मिळालं हे बघा घरातलं कुणी गेलं तरी वारी चुकत नाही जन्माला आलं तरी चुकत नाही धंद्यात नुकसान आलं तरी चुकत नाही आणि धंद्यात नफा झाला म्हणून वारी चुकत नाही कारण त्याच्या वारी नव्हे आणि या भूमिकेतून जे कर्म केलं जातं त्याला शुद्ध सात्विक कर्म म्हणतात काय आता आपलं काम करून घेण्याकरता माणसं पार्ट्यात देतात काही शुद्ध सात्विक दान आहे का ते नाही का एखादं बिलपासून करून घ्यायचं असेल गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आता पेपर वाचताच आहेत सगळे आपण आपल्याला काही विषय नाही तो तुम्ही पाचून बघा म्हणजे कळेल बरोबर आहे ना हां जरा एकदा बघा ही फाईल काय ते तुम्ही काळजी करू नका म्हटले तेवढं मी करून घेतो पण आमच्याकडे लक्ष ठेवा काय काम केलं खरं शुद्ध सात्विक शुद्ध सात्विक तसं पंढरीचा सा वारकरी परंपरेनी वारी करतो तो काही मनात हेतू धरून वारी करत नाही त्याच्या प्रेमास्तव त्याची वारी माझं म्हणणं कळलं का शुद्ध सात्विक अभंग पुष्कळ मोठा आहे सांगून आज पुरा करायचा आहे स्वगत सच्चिदानंदे मुळ शुद्ध सत्व गुण विणली रे शुद्ध सत्व शुद्ध सत्व हा कसा आहे षडगुण गोंडे रत्न जडी श्याम सुंदर सुंदराशोवरी रे अशी जी घोंगडी आहे त्याला जे घो गोंडे आहेत षडगुण यश श्री वैराग्य औदार्य ज्ञान ऐश्वर हे साही गुण वसती जेत तया नाम भगवान षड गुण गोंडे काय मजा आहे बघा एक लक्षात घ्या माणसाला किंमत नसते त्याच्या गुणाला किंमत असते आणि गुण त्याच्या जवळ आहे म्हणून माणसं त्याची चहा करतात बोलणं लक्षात आलं का किंमत कशाला आहे तुम्हाला नाही तुमच्यात गुण असेल तर तुम्हाला किंमत आहे माणसं मानतात ते त्या गुणाला मानतात त्याला मानत नाही मग जे गुण आहेत यश म्हणून एक महत्त्वाचा वाग सांगतो तो विषय आला म्हणून विस्तृत सांगतो यश आलं तर उन्मत्त होऊ नये कारण यश हा तुमचा गुण नाही यश मिळणं हे भगवंतानी कृपा करणं आहे त्यांनी त्याचा अंश तुमच्यात टाकला म्हणून तुम्हाला यश मिळालं मी केलं म्हणून म्हणू नकोस आपटशील एकदा यश मिळालं म्हणून मिजास मारू नकोस दुसऱ्या गे टायमाला गेलास तर अपटशील माझं बोलणं कळलं का आज सेंचुरी मारली म्हणून सेकंड इनिंग सेंचुरीचीच निघेल नवे पहिला बॉलला लेग बिफोर द विकेट बॅक टू दी पॅवेलियन काय हा गमत बघा काय सांगता येतं नाही जीवनाचा खेळ सुद्धा असंच आहे केव्हा चेंडू उडेल आणि कोणाच्या हातात जाईल केव्हा विकेट पडतील तीन सांगता येत नाही आहे ना जी माणसं दोन दोन दिवस सतत खेळली तीन तीन सेंचुऱ्या काढल्या ते पहिल्या बॉलला आउट होतात नाही कळलं काय ह्याचं उत्तर नाही म्हणून मी जस मारू नाही यश म्हणाल्यानंतर माझी नजर बारीक होती मी चांगला नको म्हणूस विकेट जाईल तसं जीवनामध्ये यश आल्यानंतर आपण कामच असत हम्म <laughs> <laughs> रावणाने सगळ्या देवादिकांना बंदी खाण्यात घातलं तेहतीस कोटी देव बंदी खाण्यात घातले काय पॉवरफुल असेल बघा तेहतीस कोटी देव रावणाने जेव्हा बंदी खाण्यात घातले काय आश्चर्य किती फुगला असेल हे नाही किती फुगला असेल आणि किती फुगावं बर पुढचा प्रश्न का फुगू नये बरोबर आहे हां वारा त्याच्या गाळामध्ये काय करत होता माहिती आहे का साफसफाई झाडून काढत होता अग्नी त्याच्या घरातले कपडे धुत होता मग आता मला सांगा की एवढे सगळे देव त्याच्या घरामध्ये काम करत होते हे जे सगळे ग्रह आहेत की नाही मंगळ आमके तमके त्याच्या पलंगाला पायऱ्या त्याच्या होत्या काय पावर त्याची काय पावर ज्या जानकीला कोणाला हात लावू शकत नाही त्याने खांद्यावर उचलून आणली डायरेक्ट डिसेंडंट आहे तो मागच्या सात आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं चौथा आहे तो बरोबर आहे ना पण मध झाला माझ्यासारखा कोणी नाही सगळ्यांना खलास करून टाकीन रामाला सुद्धा उडवीन थोडक्यात यश सांगतो यशाची गुरमी चढली आणि शेवटी पडला पडला पडल्यानंतर राम असतो रामाने लक्ष्मणाला जवळ बोलवलं म्हणे लक्ष्मणा एक विनंती आहे रावण शेवटचा श्वास घेतोय जाऊन भेटून ये नाही म्हटले आता जमिनीला पडलं आपलं वैर संपलं जाऊन भेटून ये त्याला ते म्हणले कशाकरता भेटायचा नाही त्याचं त्याला म्हणावं आयुष्या शेवटी जगाला काही देण्यासारखा काही संदेश असेल तर द्या काही उपदेश सांगा आम्हाला लक्ष्मण गेला रावण महाराज नमस्कार घरातल्या नवऱ्याने दोन डोळे वटारले तर घर थरथरतं दहा दोणे वीस डोळे जर वटारले तर काय होईल लक्ष्मण हात जोडून म्हणले एवढे डोळे मोठे करायचं काही कारण नाही क्षमा कर रावणा काय रे म्हणला मी मरतोय कसा ते बघायला आलास का रावण महाराज एवढं असं मरताना सुद्धा एवढं रागू नये हो एवढं रागू नाही अहो मी आलो नाही मला रामानी पाठवलं हो रामानी पाठवलं हो रामानी पाठवलं हो वा 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 अरे माणसं म्हणतात अंतकाळाच्या काळाच्या वेळेला देवाचं स्मरण करावं माझं भाग्य थोर हो आहे आज रामाने माझं स्मरण केलं भाग्यवान आहे काय सांग म्हणे लक्ष्मणा नाही म्हणाले राम राया म्हणाले रावण मोठा माणूस आहे त्याचा अनुभव विचारून घे काय आहे ते म्हणाले विचारतोच सांगतोस सा। एवढी पावर माझ्या अंगात मी संकल्प केले होते लंका सोन्याची करीन समुद्राचं पाणी खारा येतो गोड करीन हम्म काय करीन गोड करीन आणि लंकेवर येणारा वारा सुवासिक करीन पण त्यापैकी इतक्या वर्ष जगून सुद्धा एक संकल्प पुरा झाला लंका सोन्याची झाली पण शेवटचा श्वास आला तरी अजून 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 समुद्राचं पाणी गोड़ झालं आहे का नाही हवा सुवासिक झाली नाही तेव्हा आता शेवटी कळतंय की संकल्प जरी केले आपण तरी यश देणं त्याच्या हातात आहे कळलं का यशाचा गुण इतक्या दिवस मी लढा जिंकलो मला वाटलं मी जिंकलं यश आल्यानंतर पण आज जमिनीवर पडल्यावर कळतंय की यश सुद्धा माझ्या हातात नाही यश देणारा कोणतरी परमात्मा आहे तो राम आहे त्याला नमस्कार यश पुढे जाऊया श्री सगळ्यालाच मिळत नाही लक्ष्मी श्री सगळ्यालाच मिळत नाही काय म्हणून सगळे तुम्ही गरिबी घालवायला निघाला आहे तरी तशी ती जात नसते कमी जास्ती राहणारच राहणारच काय कदाचित परिस्थिती आहे बघा बदलली नाही असं काही नाही पूर्वीच्या काळच्या दुष्काळ आणि आत्ताचे दुष्काळ जमीन आसमानचा फरक आहे पूर्वीच्या काळी दुष्काळ झाला म्हणजे त्या दुष्काळाने माणसं मरतच होती आता काही नाही पाण्याचे टँकर येतात अमकं येतं तमक येतं तसं काही हां काय रस्ते नव्हते आता एका एका एक गावाला चार चार टँकर पाठवतात सोय झाली माझं म्हणणं कळलं का धान्य मिळत नव्हतं <coughs> भारतात पिकलं नाही अमेरिकेतून गहू आला सोय झाली माझं म्हणणं कळलं हां म्हणून लक्षात ठेवा की श्रीमंती सगळ्यालाच असते असं समजू नका म्हणून आपल्याजवळ आहे त्याच्यात मी श्रीमंत आहे म्हणा दुसऱ्याचं प एक मी तुम्हाला सांगू का तुम्ही दुसऱ्याकडे पाहता तेव्हा गरीब होता पण स्वतःच्या जीवनाचं अवलोकन केलं तर तुम्हाला असं वाटेल आपल्या इतकं श्रीमंत दुसरं कोणीच नाही का हां तुम्ही आला म्हणून जरा तुमचं कौतुक जाता जाता करावं म्हणून सांगतो अख्खं पुन भरलं पण महिनाभर तुम्ही येत आहे माझ्या प्रवचनाला नाही माऊलीचे अभंग ऐकण्याकरता किती आहात तुम्ही किती भाग्य आहे तुमचं नाही का हां इथून पंचवीस किलोमीटरच जन्म झाला पण माणसांना पुण्यात राहून सुद्धा तिथे जायला सुद्धा पुरसत नाही असे भरपूर पुणे करायत की जे अजून आळंदीला गेले नाहीत एकाने मला प्रश्न विचारला ते ज्ञानोबा म्हणजे तो देऊचा ना नाही जितके विद्वान महाराष्ट्रात आहेत तितके दुसरे कुठेही नाहीत काय आश्चर्य आहे मी थक्क झालो मी म्हटलं तुम्ही कुठं नाही काय म्हटलं हा, आम्ही ह्या भानगडीत कधी पडलोच नाही तुम्ही मला सायन्सच्या क्षेत्रातलं विचारा त्यातली मला माहिती पण ह्यातली मला माहितीच नाही भाग्यवान आहेस भाग्यवान आहेस हा महाराष्ट्रातल्या एक मागच्या पिढीतले एक मोठे लेखक होऊन गेले साहित्यिक ते स्वतः देव तितकेसे मानत नव्हते नाव बी काही घेत नाही बरं नसतं ते पंढरपूरला गेले आणि माऊलीच्या पांढरुंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं तेव्हा सगळे म्हणाले की तुम्ही देव मानत नाही मग पांडुरंगाच्या जेवणावर नाही म्हणाले एकेकाळी ज्ञानोबारायाने इथे डोकं टेकलं तुकाराम महाराजांनी डोकं टेकलं तिथे डोकं टेकलं म्हणजे त्यांचं डोकं माझ्या डोक्याला लागेल म्हणून मी आयतीवर नमस्कार केला आणि पुढे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन जो ज्ञानोबा तुकोबाचा गाथा ज्ञानेशीर वाचत नाही कशाकरता महाराष्ट्रात जन्माला असा ती साहित्यिक म्हणत होते कशाकरता सांगितलं आणि तुम्हाला मला महिनाभर अहो मला तरी संधी कुठे बोलायला महिनाभर मी रोज फिरता मनुष्य आहे आज हे गाव ते गाव ते गाव ते गाव काय गेल ते पण त्याच श्रोत्यासमोर एक महिना आणि एका संतावर निवडक अभंगावर बोलणं इतकं सोपं नाही हे बघा मी काय सांगतो ती नीट लक्षात घ्या मी का महत्वाचा भाग घ्या अहो काय नाही तुम्हाला सांगू चार कीर्तन पाठ झाला ना तर तुम्ही मोठे महाराज व्हाल कारण वर्षातून त्या गावाला एक फेरी असली बोलवलं तर या गावाला तो अभंग त्या गावाला तो अभंग त्या गावाला तो अभंग गा पुन्हा पाचव्या वर्षी बोललेला आणि तोच अभंग कोणाच्या लक्षात आहे कोण घेतलं ते कळलं का हां म्हणून रोजच्या नवीन श्रोत्या पुढे प्रवचन करणं सोपं असतं पण तीस दिवस तीच मंडळी पुढे येऊन बसणं इतकं सोपं नाही ते ज्ञानेश्वर महाराजांनीच तुमच्या माझ्यावर कृपा केली तुमची ऐकण्याची ओढण माझी सांगण्याची इच्छा या दोघांचं कॉम्बिनेशन झालं ओवी सांगू का या तुझी माझी भेटी होणे जैशी तळा तळी मिठी देणे काय वाक्य आहेत माऊलीची या चांगया चांगदेव पासष्ट जेवा लिहिली चांगया तुझी माझी भेटी होणे जैसे तळहात तळी भेटी देणे कोणचं तळहात कोणाला मिळालं तसं कुणी सांगितलं आणि कुणी ऐकलं तुम्ही ऐकलं मी, मी सांगितलं नाही दोघाची मिठी बसली वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निविण म्हणून यश श्री ज्याच्याजवळ असेल तो गाढव जरी असला तरी त्याला मान मिळतो पैशेवाल्याचं लक्षण हे मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे एखादा मोठा शेठजी असेल ना त्याच्याकडे पैसा अक्कल काही नाही पण प्रारब्ध धावनी आला पैसा बरं का आला पूर्वीचे राजे रजवाडे असे होते काही ना काही कळत नाही तरी अन्नदाता अन्नदाता काय काय क बसून करायचं तिथे काही करायचं नाही ते खालचे प्रधान चालवायचे राज्य का इमानी असेल तर राजाला सांभाळायचे नसेल तर हेच राजे झाले कळलं का हां तसं यश श्री जिथे भाग्य आहे तुम्हाला सांगू का भाग्य असेल तर तुम्हाला लक्ष्मीच्या मागे लागायचं गरज नाही आहे ती लक्ष्मी तुमच्या घरात चालत येईल चालत येईल आणि नसेल ना आहे ती जाईल माझं म्हणणं कळलं का अशी एक व्यक्ती मला माहिती आहे घरात पैसे नव्हते काम करायचं होतं म्हणून लाख रुपये कर्ज काढून बँकेतून आणलं आ येता येताच खिसा कापला काय म्हटलं मी काय किती भाग्यवान लाख रुपये म्हणाले बायकोला फोन केला मिळाला आता आपलं काम झालं आता अजून अजून काय दहा वर्ष फेडायचे <laughs> पण केव्हा कातर मारली केव्हा झालं घरी म्हणते बायकोला म्हटलं हे ठेव हात बाहेर निघाला खालून सांगता येत नाही येते तितपर्यंत नीट सांभाळा ती का सांभाळा ज्या दिवशी यायची बंद होईल त्या दिवशी आहे ती तुमच्या उपयोगी पडेल म्हणून लक्ष्मी जेव्हा घरात येते तिचा अनादर कधी करू नये आणि वाम मार्गाने तिचा खर्च करू नये नको ते खाणं नको ते पिणं नको तिथे आकडा लावणं या भानगडीत कधी पडू नका तुमच्या आयुष्याचा आकडा झाल्याशिवाय राहणार नाही योग्य तऱ्हेने त्या संपत्तीचा उपयोग करा ती टिकेलच नाही वाढेल यश श्री हा तुझा गोंडा आहे दुसरा हां यश श्री वैराग्य हा एक भाग आहे जीवनामधून वस्तूंची उपलब्धता असून सुद्धा त्याचा भोग न घेणं त्याच्यापासून अलिप्त राहणं नामे वैराग्य सर्व सोडणं म्हणजे नव्हे त्याचा मुद्दा सांगतो कोणालाही काही सोडता येत नाही युक्त आणि युक्त विहार नामे वैराग्य अर्थ कळला का जेवाव किती जेवढं लागतं तेवढं ओगीच मिळालंय म्हणून खात सुटू मी तुम्हाला सांगतो पैसे तुम्हाला खायचे असतील तर जरूर खा काय महाराज याच्याकरता बोलवलं का मी तुम्हाला एक लक्षात घ्या हे पैसे काम झाल्यानंतर देणं घेणं पुरीपासून आहे टीप म्हणतात त्याला का पण काप केलं तर एक शर्टचा पीस अमकं तमकं वगैरे इकडे तिकडे दिलं काय माणसांच्या काही कोणी म्हणत नव्हतं एवढा तो आपल्याकरता झटला काहीतरी जेव्हा तुम्ही आवासावा मागता कळलं का, <laughs> का? हां हा? की ज्याचा उपयोग तुम्हाला